विकास नामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज माजलगाव तालुक्यातील नाकलगाव या ठिकाणी आलो. या ठिकाणी सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना या विभागामार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. त्याप्रसंगी या माजलगाव महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. माझं नाव राधिका दत्तात्रय उरुंकर. दरवर्षी गेल्या 3 वर्षे झाले असताना सांगितल्याप्रमाणे सिद्धेश्वर कॉलेज हे नाकलगाव इथे योगदान देत आहे आणि ते दरवर्षी आमच्या कॉलेजकडून मुलांमध्ये आणि मुलींमध्ये एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडला जातो. तर ह्यावेळेस मुलांमध्ये आकाश चौहान आणि मुलींमध्ये माझं नाव राधिका उरुंकर यांना निवडलं गेलं आहे. आणि नाकलगाव ह्यांच्याकडून ना दरवर्षी आम्हाला चांगलंच योगदान भेटतं आणि परत ते आम्हाला सहाय्य पण करतात. आणि स्वच्छता अभियान हे आमच्या कॉलेजचं म्हणजे स्वच्छता करणे किंवा त्यांना काही आजार वगैरे होऊ नये आमचे जास्तीत जास्त योगदान आम्हाला कसं देता येईल मुलींना. आणि मुलीही मला त्याच्यामध्ये खूप सहभाग करतात, कॉलेजलाही सरांनाही मॅडमलाही. आणि मुलंही तसं सगळं मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करत नाही, सगळे एकत्र येऊन सहभाग करून सगळं व्यवस्थित काम करतात. बरं, ताई या ठिकाणी आपण किती दिवसाचं शिबिर आहे? सर आमचं 7 दिवसाचं शिबिर आहे. बरं, या 7 दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्याला काय कसे अनुभव येतात? सर चांगले अनुभव येतात, म्हणजे काही शिकायला भेटतं, म्हणजे समाजामध्ये कसं वावरता यावतं, शिक्षण कसं घेता यावतं, मुलींना पण भरपूर म्हणजे अशा गोष्टी शिकायला भेटतात. आणि जास्तीत जास्त मुली सहभागही घेतात, म्हणजे त्यांच्या मनाने येतात, त्यांचं योगदान देतात, त्याच्यामुळे जास्त. बरं, तर या ठिकाणी आपली जी जेवणाची व्यवस्था आहे, तुम्ही निवासी इथं शिबिर घेता, तर कशा प्रकारे आपली जेवणाची व्यवस्था होत आहे? जेवणाची व्यवस्था सर सगळी एकदम छान होत आहे. इथे जे आहेत मुली मिळून सगळा स्वयंपाक करतात. काही मुले इतर हातात, नंतर काही मुली स्वच्छता वगैरे करायला गावामध्ये जातात. मग मुलीही त्याच्यामध्ये सहभाग करतात, स्वयंपाक करतात, नंतर मग सगळे आल्यानंतर जेवण वगैरे सगळ्यांचे. बरं, हे कसा आनंद वाटतो तुम्हाला नेमकं? हे म्हणजे खेळी मिळी म्हणजे असं तुम्हाला कसं वाटतंय? सर चांगलं वाटतंय की सर म्हणजे NSS कॅम्पमध्ये सर दरवर्षी काही 7 दिवसासाठी का होईना पण विद्यार्थ्यांसाठी काही फ्रीली वातावरण करतात. जास्तीत जास्त कसं शिक्षण म्हटल्यानंतर मुले ही जास्ती दडपणामध्ये येतात. तसं कॉलेजमध्ये असं पाहिजेच, काही ना काहीतरी फंक्शन वगैरे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काही शिकायलाही भेटतं, नंतर एन्जॉयमेंट पण होते. तसं सर दोन्ही सर व्यवस्थित सांभाळतात, सगळे सर आम्हाला चांगले सपोर्ट वगैरे करतात. बरं, या ठिकाणी नाकलगावमध्ये तुम्ही स्वच्छता राबवत आहे, तर त्या कुठली म्हणजे स्वच्छता जास्त तुम्हाला करायला आवडली, कुठल्या ठिकाणी? तर आम्हाला मंदिरामधली स्वच्छता जास्ती करायला, कारण गेल्या वर्षी आम्ही आलो होतो तेव्हा मंदिरामधली आम्ही एकदम व्यवस्थित स्वच्छता वगैरे केली होती आणि ह्यावेळेस पण तिथंच केली. तर या ठिकाणी व्यवस्थितपणे म्हणजे माजलगाव सिद्धेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवला आहे. त्यांनी व्यवस्थित म्हणजे स्वच्छतेसाठी पुढाकार घेतलेला आहे. विकासनामा लाईव्ह, बालासाहेब फफाळ, बीड.